अकोला जिल्ह्यातील अमरावती ते अकोला राज्य परिवहन महामार्ग 54 मूर्तिजापूर येथील शेख हसीन शेख बशीर वय 60 वर्ष राहणार पठाणपुरा मूर्तिजापूर हे आपले शेळी पालनासाठी चारा आणण्याकरता जात असताना आपल्या पुलाच्या बाजूला रस्ता होता. राजपथ या कंपनीचे पूल निर्माण करण्याचे काम मोठ्या जोमाने सुरू असून कंपनीच्या निष्काळजीपणामुळे कुटुंबातील कर्ता माणूस गेल्यामुळे त्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सिमेंटच्या फरशीला कोणत्याच प्रकारचे सपोर्ट लावले नसल्याने या वृद्धाच्या अंगावर ही सिमेंटची फरशी पडल्यामुळे जागेवरच मृत्यू झालाय. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंदराव पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सत्यजित मानकर, प्राथमिक पोलीस कर्मचारी एस सी अंबोरे, पी सी गजानन, गणेश ठाकरे, मृतकाला 2 मुले व 2 मुली असून 1 पत्नी असा परिवार आहे, ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोविंदराव पांडव करीत आहेत. शेख बशीर सुबह घर से बकरी के चारे के लिए निकले, निकलते समय मीनस कॉलेज के अंडर पास के पास में जो काम शुरू है हाईवे का, वो हाईवे के काम वहाँ से जब क्रॉस करते टाइम में कोई गाड़ी वाले का उनको करने लगा और वो जाके प्लेट के पास में गिरे तो प्लेट उनकी आंख पर गिरी. प्लेट आंख पे गिरने से उनकी आज यहाँ पे मृत्यु डेथ हो गई. बोले तो कैसा है, ये हाईवे की इतनी लापरवाही है कि उन्होंने जब प्लेट लगाए तो वो समय उन्होंने उसको कुछ ना कुछ सपोर्ट लगाना चाहिए. धनराज सबका, झुमोन न्यूज, हेडर्स, मूर्तिजापूर.